फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एका जनरल स्टोअर्समध्ये धाड टाकून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने अवैध दारू साठा जप्त केला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एका जनरल स्टोअरवर ड्राय डेच्या दिवशी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नेहुल व कर्मचाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये रुपेश मनुलाल जयस्वाल याच्याकडे अवैधरित्या विक्रीसाठी असलेली दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये देशी दारू भिंगरी संत्रांच्या 180 ml व 90 ml 15 बाटल्या एकूण 2200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री जायभाय, रामेश्वर चिळेकर, श्री दुधे आदींनी केली आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.